नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 बनला मृत्यूचा सापळा। 9 मुमुक्षु दीक्षार्थींच्या शोभायात्रेने धुळेकरांचे वेधले लक्ष। प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळे पोलीस कवायत मैदानात जय्यत तयारी सुरू। जिल्ह्यास वाढीव 50 तर MRI यंत्र घेण्यासाठी 22 कोटी रुपये मिळणार, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती। राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, हिंदू जनजागृती समितीची मागणी। आदिवासी टोकरे कोळींना खावटी अनुदान देण्याची प्राध्यापक मोतीलाल सोनवणेंची मागणी। अत्याधुनिक प्रसूती गृहासाठी भरीव निधीची तरतूद, महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत माहिती। जानकी अॅग्रो सर्व्हिसच्या दिनदर्शिकेचे कृषी सभापती संग्राम पाटलांच्या हस्ते प्रकाशन। आणि कोरोना महामारीचं संकट खजूर व्यावसायिकांवर। आता बघूया बातमीपत्र विस्ताराने। सुरत नागपूर महामार्ग क्रमांक 6 हा अपघातांचा टर्निंग पॉइंट ठरलाय। या संदर्भात माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेतर्फे नेहमी शासन तथा स्थानिक प्रशासनाकडे आपल्या बातमीपत्राच्या माध्यमातून कैफियत मांडण्यात आली आहे। याला यशही आलंय, मात्र तरीही आज महामार्गावरील प्रलंबित लहानसहान कामांमुळे निष्पाप वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागत आहे, त्यामुळे याकडेही प्रशासनाने लक्ष घालावं अशी मागणी आज सर्वसामान्य वाहनधारक करतायत। सुरत नागपूर महामार्ग क्रमांकाच्या कामास प्रारंभ झाला, त्या दिवसापासून कित्येक निरापराध वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यात काही वाहनधारकांचे उठणे बसणे मुश्किल झाले तर काहींचे हातपाय मोडले आहेत, काहींना अपंगत्व आलंय। तरी संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाच्या कामांकडे दुर्लक्ष केलं जात आहे। या संदर्भात राजकीय सामाजिक आदी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून निकृष्ट दर्जाच्या कामासह महामार्गाचं काम त्वरित पूर्ण करावं अशी मागणी केली होती। विशेष बाब म्हणजे या संदर्भाचा आवाज माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेतर्फेही उठवला गेलाय। सध्या तर महामार्गावरील मोराणे कुसुंबा ते नेर यापर्यंतचा हा महामार्ग अपघातांचा टर्निंग पॉइंट बनलाय। महामार्गावरील प्रलंबित कामांमुळे छोट्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहे। परवा देखील तालुक्यातील कुसुंबाजवळील या महामार्गाच्या पुलावर साखरपुड्यासाठी जाणाऱ्या ग्रामसेवक व शिपायाचा अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। महामार्गावर कुठेही फलक गतिरोधक नसल्यामुळे हा अपघात झाला अशी चर्चा गावात सुरू आहे। त्यामुळे महामार्गावरील या प्रलंबित कामांची तथा खड्ड्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराने पूर्ण करावी, न केल्यास माता हिंगलाज वृत्तवाहिनी लवकरच आपल्या बातमीपत्रातून शासन दरबारी आवाज उठवून निष्पाप वाहनधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार यात तिळमात्र शंका नाही। जैन भगवती दीक्षा घेणाऱ्या 9 मुमुक्षु भगिनींची आज भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। तत्पूर्वी या 9 दीक्षा घेणाऱ्या मुमुक्षांचा जुने धुळे परिसरात सत्कार समारंभ पार पडला। याप्रसंगी समस्त जैन समाज बांधव उपस्थित होते। परमपूज्य समरथ गच्छाधिपती परमपूज्य उत्तरमुनी यांच्या उपस्थितीत या 9 दीक्षा घेणाऱ्या मुमुक्षींचा आज शहरातील जुने धुळेतील जैन स्थानकात हा सत्कार समारंभ पार पडला। समरथ गच्छाधिपती उत्तरमुनी यांच्या उपस्थितीत जैन भगवतींचा दीक्षा समारंभ दिनांक 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे। त्यात जुने धुळेतील रहिवाशी तथा LIC किंगमेकर राजेंद्र जीवनलाल बम संजय बम यांच्या पुतणी मुमुक्षू खुशबू बम व कोमल बहेन बम या दीक्षा घेणार आहेत। उद्योजक विजय बम यांच्या त्या दोन्ही कन्या आहेत। यात मुमुक्षू हनीबहेन चोपडा खैरागड, मुमुक्षू श्वेताबहेन चोरडिया येवला, मुमुक्षू पूजाबहेन कांक्रिया दौंड बालापूर, मुमुक्षू अंकिताबहेन गुगळे बार्शी, मुमुक्षू मानसीबहेन लुकुंड देवळा, मुमुक्षु अक्षिताबहेन बेदमुथा मांडळ, मुमुक्षु सभ्यताबहेन चोरडिया शिरपूर या मुमुक्षु दीक्षार्थींचाही सत्कार करीत आज वरघोडा मिरवणूक काढण्यात आली।
ही वरघेवडा मिरवणूक धुळे शहरातील गांधी पुतळ्यापासून काढून नगरपट्टी सुभाषचंद्र बोस पुतळामार्गे जुन्या धुळ्यातील जैन स्थानक येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी जैन समाज बांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे मोठे बंधू विजय जीवनलालजी बम यांच्या दोन सुपुत्री आणि माझ्या दोघा पुतणी माझ्या आणि संजय बंब तसेच अजून सात लेडीज दीक्षार्थी और दोन जेंट दीक्षार्थी असे टोटल 13 काल दुपारी इथं धुळे शहरात आल्या. समर्थ श्रावक संघ समर्थ सुभाष नगर यांच्या मार्फत सर्व व्यवस्था करण्यात आली. आज सकाळी त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम गांधी पुतळ्यापासून सुभाष नगर जैन स्थानकामध्ये करण्यात आला. आज सकाळी ठीक 8:30 वाजेपासून गांधी पुतळा मार्गे सुभाष पुतळा मार्गे जुंजर स्थानकात भव्य वरघोडा असा निघालेला आहे. यांचा दीक्षा समारोह जो आहे तो 24 फेब्रुवारी 2022 रोजी मालेगाव येथे परमपूज्य उत्तमचंदजी महाराजांच्या नेश्रामध्ये आहे. आणि आज जवळजवळ धुळ्यात असा ऐतिहासिक शोभायात्रा निघालेली आहे आणि त्यांचा सत्कार समारंभ श्री सम्राट जैन सेवक संघ सुभाषनगर जुने धुळ्यातर्फे सुभाषनगर स्थानकात आता ठेवण्यात आलेला आहे. जय जयेंद्र. शासनपती भगवान महास्वामीच्या चरणी आपण सर्वांच्या वतीने नतमस्तक होऊन धुळ्या शहराच्या इतिहासमध्ये भव्यातील भव्य वरघोड्याच्या कार्यक्रमात संपन्न झाला. धुळ्याचा जानामाना परिवार बंब परिवार त्या परिवारातील दोघेही उच्च शिक्षित मुली जे या संसाराचा त्याग करून उत्तम गुरुजी महाराजसाहेबांच्या निश्रयामध्ये संयम जीवन अंगीकार करत आहेत त्यांच्या सोबतीला जवळजवळ अजून 1920 दीक्षार्थी बाई आणि बंधू मालेगाव येथील 24 फेब्रुवारीच्या दिवशी दीक्षा घेणार आहेत. समाजच्या कर्तव्य म्हणून आज धुळे शहरातील त्यांच्या शोभायात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकल संघ इथे उपस्थित आहे. अर्थात गुरु भगवंताचं प्रवचन होईल आणि समाजातर्फे त्या सर्व दीक्षार्थी बहिणांच्या आणि भाईंचा सत्कार करण्यात येईल. त्यासाठी इथे सगळे आम्ही जमलेलो आहोत. 24 फेब्रुवारी 2022 मालेगावला परमपूज्य गुरुदेव उत्तम गुरुजी महाराजसाहेब यांच्या मुखारविंदाने दीक्षाचा भव्य कार्यक्रम होणार आहे. आम्ही धुळेकर सर्वांना विनंती करतो का अधिक हे अधिक तादादमध्ये त्या दीक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून शासनाची शोभा वाढवावी आणि कोरोनाच्या सर्व नियमांच्या पालन काटेकोर करावे हीच विनंती. भारतीय प्रजासत्ताक दिन अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील विविध कार्यालयांमध्ये या राष्ट्रीय सणाची जोरदार तयारी सुरू आहे. धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावरही या राष्ट्रीय सणाची तयारी केली जात आहे.
धुळे शहरातील मध्यवर्ती भागातील पोलीस कवायत मैदानावर पहिल्यापासून प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण व पथसंचलनाचा कार्यक्रम होत आहे, मात्र प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा नसल्याचे कारण देत तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी देवपुरातील जिल्हा क्रीडा संकुलात हा सोहळा घेण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार चार वर्षापासून जिल्हा क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र दिनाला ध्वजारोहण व इतर समारंभ होत होते, मात्र यंदा जिल्हाधिकारी जयला शर्मा यांनी पुन्हा पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक व महाराष्ट्र दिन स्थापनेच्या दिवशी सोहळ्याचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे चार वर्षाच्या खंडानंतर पोलीस कवायत मैदानावर येत्या बुधवारी दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण व पथसंचलनाचा कार्यक्रम होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे पोलीस कवायत मैदानावर जय्यत तयारी केली जात आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागरिकांना आरोग्यविषयक सुविधांचा अभाव निर्माण होऊ नये यासाठी हिरे रुग्णालयात MRI मशीनसाठी 22 कोटींचा निधी मंजूर झालाय। त्यामुळे जिल्ह्यासह खान्देशातील रुग्णांना मदत होऊन आरोग्य सेवेचे बळकटीकरण होण्यास मदत होणार असल्याचे मत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण 2022-23 मध्ये धुळ्यासाठी मंजूर 175 कोटी रुपयांच्या नियत व्यव्यावरून 225 कोटी रुपयांचा नियत व्यव्य शुक्रवारी राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, त्याचाच भाग म्हणून सन 2022-23 या वर्षाकरिता वाढीव 50 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे। जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे, आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सिंह, पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, आयुक्त देवदास टेकाळे, माणिक भोसले, ममता हटकर आदी उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशा आशयाच्या मागणीसाठी आज हिंदू जनजागृती समितीतर्फे पोलीस प्रशासनाला या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं। प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता होय। 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात, मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर कचरापेटीत आदी ठिकाणी पडलेले आढळून येतात। त्यात प्लास्टिकचे राष्ट्रध्वज नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस राष्ट्रध्वजाची विटंबना होत असते, त्यामुळे राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनामार्फत या दिवशी कार्यवाही व्हावी यासाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्हा पोलीस प्रशासनास यासंदर्भात निवेदन देण्यात येत असल्याचं प्रस्तुत निवेदन देतेवेळी म्हटले आहे। यावेळी हिंदू जनजागृती समितीचे सचिन वैद्य, अमोल वानखेडे, गौरव जाधव, प्रशांत जुवेकर, पियुष खंडेलवाल आदी उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव पियुष बालकृष्ण खंडेलवाल। आज आम्ही हिंदू जनजागृती समिती या संस्थेकडून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतो। तर हा निवेदन मुख्यतः आम्ही जो आता 26 जानेवारी येत आहे, तर 26 जानेवारीनिमित्त राष्ट्रध्वजाचा जो काही अपमान वगैरे केला जातो, म्हणजे आता आपण बाजारात पाहत आहोत की प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकायला घेऊन जातात, ते राष्ट्रध्वज म्हणजे ते सकाळी आपण राष्ट्रध्वज घेतो आणि दुपारपर्यंत ते असे रस्त्यावर किंवा गटारीमध्ये असे पडलेले जातात, तर त्याच्याने आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होतो। किंवा आजकाल मास्कवरती सुद्धा असं एका प्रकारे तिरंगाचं एक टॅटू बनवण्यासारखे काही फॅशनसारखे झालेले आहे, याच्याने सुद्धा राष्ट्रध्वजाचा अपमान होतो। तर आम्ही शासनांना विनंती द्यायला आलो आहोत की आम्ही या निवेदनामार्फत आम्ही विनंती करतो की शासनाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर पूर्ण बंदी आणावी आणि इतर जे काही गैरप्रकारचे आहे जे राष्ट्रध्वजाचा अपमान करतात त्या गैरप्रकारांना सुद्धा त्यांनी रोखण्याचा प्रयत्न करावा आणि असे गैरप्रकार होऊ नये आणि आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची त्यांनी ती काळजी घ्यावी। आदिवासी टोपरे कोळींना खावटी अनुदान मिळावे या मागणीसाठी आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मोतीलाल सोनवणे यांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी धुळे यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलं। या निवेदनात धुळे जिल्ह्यातील कोळी, ढोर, टोकरे कोळी, डोंगर कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार, ठाकूर
या आदिवासींचे खावटीचे फॉर्म अपडेट करून त्यांना अप्रूव्हल देऊन दुसऱ्या टप्प्यातील खावटी किटचे लवकरात लवकर वाटप करावे व प्रांत अधिकारी कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालयात 47 आदिवासी जमाती यादी लावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. खावटी अनुदान योजनेतील उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना अपडेट करून प्रकल्प स्तरावरून मंजुरी देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील इतर आदिवासी जमातींच्या सर्व लाभार्थ्यांना मंजुरी देऊन खावटीक वाटप करण्याचे आदेश दिले आहेत आणि किट वाटपाचे कामही सुरू झाले आहे. परंतु कोळी, ढोरकोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार, ठाकूर या आदिवासींसाठी आदेश दिलेले नाही. या आदिवासींची खावटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार ज्या लाभार्थ्यांकडे अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र नाही त्यांच्या कुटुंबातील सदस्याचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांनी दिलेले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनुसूचित जमातीचा तत्सम पुरावा इत्यादी स्कॅन करून खावटी पोर्टलवर अपलोड करण्याबाबत आदेश दिलेले असताना देखील आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असताना देखील या आदिवासींना खावटी योजनेपासून वंचित ठेवण्याचे महाषड्यंत्र सुरू आहे असा आरोप यावेळी करण्यात आला व खावटी अनुदान त्यांना लवकरात लवकर द्यावे, त्यांना अप्रूव्हल देण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन आदिवासी विकास संघाच्या वतीने सादर करण्यात आले. यावेळी सुरेश वाघ, किरण कोळी, नंदू महाराज, मधुकर सोनवणे, रवींद्र कोळी, शालीग्राम शिरसाट, दिलीप शिरसाट, राकेश शिरसाट, अभिमन्यू शिरसाट, संजय सोनवणे, परशुराम जाधव, रमेश कोळी, नितीन कोळी, पृथ्वीराज शिरसाट, मनीषा कोळी, विजयाबाई सोनवणे, बेबीबाई चव्हाण, कल्याण तालुका कर्मचारी हेमंत जाधव सोनवणे, देवकाबाई सोनवणे, इंदुबाई सोनवणे, रमाबाई चव्हाण, कमलबाई चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी दोघांचा चार्जेस मॅडमांकडे आहे. गेल्या 2 वर्षापासून कोविडची खावटी अनुदान आदिवासी खावटी अनुदान योजना अंतर्गत 465 कोटी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला दिलेले आहेत. 47 जमातींना ही खावटी मिळायला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलीही जातीचा उल्लेख नाही. परंतु उर्वरित आमच्या बघण्यात हे आलं की 2-4 जातींना लाभ देऊन आणि मग हा पैसा कुठं जाणार आहे, या संदर्भात आम्ही मॅडमांना आज निवेदन दिलं आणि 47 जमातींचं ठळक फलक अनावरण हे आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि उपविभागीय कार्यालय मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये हे लावण्यात यावं, जेणेकरून दुसऱ्या जातींना संभ्रम होणार नाही की हा या जातीचा नाही. म्हणून सर्व आदिवासी 47 जमातींना खावटी अनुदान हे द्यायला पाहिजे. परंतु असं शासनाकडनं 2 वर्षामध्ये हा अभियान पूर्ण राबवला गेला नाही आणि हा अभियान राबवला गेला पाहिजे. प्रत्येक तळागडातला आदिवासी 47 जमातींच्या लोकांना खावटी अनुदान दिलं गेलं पाहिजे, हीच आमची भूमिका होती. या संदर्भात आम्ही मॅडमांसोबत चर्चा केली. धुळे शहरातील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील महिलांना आरोग्यविषयक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी महानगरपालिकेने विविध ठिकाणी आरोग्य केंद्र उभारले आहे. येणाऱ्या काळात आरोग्य सुविधांचा अभाव निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभेत प्रसूतीगृहासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा ऑनलाईन पद्धतीने सभापती वंदना थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती शकुंतला जाधव, उपायुक्ता शिल्पा नाईक, नगर सचिव मनोज वाघ तसेच सदस्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सार्वजनिक वाचनालय बांधण्यासह शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालय बोरिंग करण्याबाबत महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली. यासाठी 1.6 कोटी रुपये खर्च येणार असून त्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली. यावेळी महिला सदस्यांनी शहरात महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधणे, शौचालयांची दुरुस्ती करणे तसेच ठिकठिकाणी बोरिंग करून पाण्याची उपलब्धता करून देणे अशा सूचना केल्या. मॅडम, आपण प्रसूतीगृहाचा जो विषय मांडलेला आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे अजून तो प्रस्ताव माझ्या बघण्यात आलेला नाहीये. मी विभागाकडनं तो प्रस्ताव मागून घेते. आपल्याला त्याच्यामध्ये आरोग्य विभागाचे पण अभिप्राय घेतात का ते पण चेक करावं लागेल. कारण आपण जर तिथे प्रसूतीगृह बांधत असू तर आपल्याला तिथे स्टाफ पण द्यावा लागेल.
स्टाफची पण आपण काय सोय केलेली आहे. समीक्षण करण्याचा प्रयत्न समिती मार्फत येणाऱ्या काळात करण्यात येणार आहे. धुळे तालुक्यातील नेर येथील जानकी अॅग्रो सर्व्हिसेसचे व जानकी ग्रुप ऑफ कंपनीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज धुळे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संग्राम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती अरविंद जाधव, जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र सिंग गिरासे, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, पंचायत समिती सदस्य रितेश परदेशी, माजी सरपंच शंकरराव खलाणे, बापू पिंजारी आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी 5,000 दिनदर्शिकेचंही वाटप करण्यात आलं. कोरोना महामारीचं संकट सध्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर येऊन त्यांच्यावर उपासमारीचं संकट कोसळलंय. याला खजूर व्यावसायिक देखील अपवाद नसल्याने शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी खजूर विक्रेते करताय. कोरोनाच्या काळात खजूर विक्रीचा व्यवसाय खूप अडचणीत आलाय. सरकारने 12% जीएसटी लावल्याने खजूर विक्रेते परेशान आहे. कोरोनाच्या महामारीत खजूर विक्रेत्यांचा व्यवसाय अतिशय कमी झालाय. हिवाळ्यातही त्यामुळे ग्राहक येत नाही. सध्याच्या भाववाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. सरकारने जीएसटी कमी करावा, त्यामुळे खजूर विक्रेते कमी किमतीत ग्राहकांना खजूर विकू शकतील. हिवाळ्यात शरीरातील रक्तवाढीसाठी काळी खजुराला सर्वाधिक मागणी असते. यासंदर्भात खजूर विक्रेते आसिफ खान यांनी आमचे माताहिंगलाज वृत्तवाहिनीचे सहसंपादक सुनील गवळी यांच्याकडे आपली व्यथा मांडली आहे, ती पुढील प्रमाणे. आसिफ खान, मोहम्मद अली खान इनसे अभी बात हो रही है. हिवाळ्याच्या दिवसामध्ये खजूर, अक्रोड, बदाम यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु कोरोनाच्या काळामध्ये सरकारने 12% जीएसटी लावल्यामुळे खजूरचे व्यापारी अडचणीत आलेले आहे. याबाबत मदीना खजूर यांच्याशी झालेल्या चर्चा, त्याच्या बोलो आप. हां, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू. सर, मैं महबूब खान, सरदार खान, मदीना खजूर सेंटर का मालिक. सर, आपके माध्यम से और आपके चैनल के माध्यम से खजूर हमारा सऊदी से आता है, ईरान से आता है, और ये कोरोना की वजह से और ये 12% जो लगाया है सरकार ने, इसकी वजह से हमारे कारोबारों में और कस्टम में बहुत ज़्यादा इसकी वजह से सब खाली लॉस हो रहा है. और हम तो लगभग कोरोना की वजह से तो हम खजूर वाले, ड्राई फ्रूट वाले बेचारे सब मर गए. मतलब इसमें खाली लॉस हो रहा है, हम लोग कर्जे में चढ़ रहे हैं. हमारे ऊपर बैंक का कर्जा है. तुम्हारे को बोलूँ, आपको बताओ क्या माल हमारा जब आते आते जो माल है डैमेज हो गया. हमारे जितने रमज़ान थे, जो हमारे जो धार्मिक त्यौहार जितने भी आए, ये खजूर के इसकी वजह से हम पूरा लॉस हो गए. आज हमारे पास में जो सुजीता बनी है, पैसे देने के लिए माल को नहीं है पैसा. और प्लस सर, गवर्नमेंट ने इतने ज़्यादा टैक्स लगाए हैं खजूर के ऊपर, 12% जीएसटी प्लस कस्टम ड्यूटी 20 रुपया, 13 रुपया, 45 रुपया, ऐसे से कस्टम ड्यूटी सरकार ने लगाई है खजूर के ऊपर. पहले इतना नहीं था सर. तो कुछ इसमें सरकार का भी बहुत ज़्यादा मतलब प्रेशर है, जो हम जो सरकार की वजह से भी लॉस हो रहे हैं खाली. और पहले जैसी कोई स्थिति रही नहीं, कोई कारोबार नहीं है, कोई धंधा नहीं है, धंधा हमारा पूरा चौपट हो गया है सर. नहीं, ये जो तुम्हारे खजूर है, जो खजूर कहाँ से लाते हैं आप? हमारा जो माल है ये आता है, पहला सऊदी से आता है, फिर उसके बाद फिर ईरान से आता है, और ईरान से आने के बाद में बम्बई नवा सिवा पोर्ट पर आता, फिर वहाँ पे फिर वाशी मार्केट में आता है, फिर वाशी मार्केट से फिर हम खरीदते भी हैं, इम्पोर्ट भी करते हैं, लेते भी हैं उधर से. तुम्हारे ग्राहक जो है अभी ग्राहक कोरोना के बाद में कम हो गए कि बढ़ गए हैं? नहीं सर, एकदम मतलब स्थिति ऐसा हो गई कि कई व्यापारी खलास हो गए, कई व्यापारियों का धंधा लॉस हो गया, बेचारे धंधे से महरूम हो गए. अभी बिजनेस मतलब हमारे जितने गिरे थे पहले 90% 100% से अभी 40% भी नहीं रहे. ये कोरोना की वजह से आप प्रॉब्लम में? ये कोरोना की वजह से सबसे ज़्यादा कोरोना की वजह से लॉस हुआ है. लेकिन अब जो है हिवाळा, हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त लोक पौष्टिक आहार खातात, त्यामुळे आपली खजूरची मागणी कशी आहे? अभी जो फुलारा सर, पहले जो हमारी जो 100% विक्री होती थी, अब उसके अंदर से 10% हो गई है. मतलब पहले लोग के पास में पैसा था, ये था, बाकी कोरोना की वजह से कारोबार नहीं रहने से हमारा भी धंधा जो है
अब 10% हो गया है। 10% हो गया है। आप सरकार को क्या क्या संदेश दे सकते हैं? सरकार से संदेश यही देंगे कि भाई जो कस्टम ड्यूटी जो लगाए इन्होंने खजूरों के ऊपर और 12% जीएसटी लगाए हैं, तो ये सब हटाना चाहिए ना सरकार को। ये सब ये और ये सब खजूरें जितनी भी है सर, ये फ्रूट में आती है, ये माल खराब होता है सर। ये फ्रूट होता है ना, जैसे भाई तुम्हारा ये फ्रूट में जितनी भी आइटम आती है ये भी फ्रूट में है। फ्रूट बाकी सरकार ने इसको जो है सूखे और ड्राई फ्रूट में लिया है, बाकी खजूर ड्राई फ्रूट में नहीं आती है सर। नहीं आती है, ये फ्रूट के अंदर आती है। ये फल हमारा खराब होने वाला है, टिकता नहीं है ज्यादा दिन ये फल। बराबर, मैं नाशवंत है वो, ये जी खजूर है, ये नाशवंत है। हाँ, ये फ्रूट में आता है सर। फ्रूट में आता है ये, कितने दिन रहता है ऐसा? ये बहुत हो गया सर हमारे पास, हम इसको रखेंगे, कभी कोल्ड स्टोरेज करते हैं तो 2 महीने टिकेगा। हाँ, बस ज्यादा दिन नहीं टिकता है। बराबर, 2 महीने के ऊपर चलता नहीं भाई? नहीं, ज्यादा नहीं चलता है सर, ज्यादा नहीं चलता। इसकी वजह से जो सरकार ने जो कस्टम ड्यूटी लगाया है, ये कस्टम इसके ऊपर कस्टम ड्यूटी कम से कम 40% है, मतलब 1 किलो के ऊपर 40 रुपया लेते हैं। हाँ। पहले दूसरे माल में किसी में 20 रुपया लेते हैं, किसी में 13 रुपया लेते हैं, पहले इतना कस्टम नहीं था। ये सरकार आने से कस्टम ड्यूटी भी बढ़ गई है और इसके ऊपर इन्होंने जो है 12% जीएसटी भी लगाया है खजूरे के ऊपर। 12% हमारे वासियों के व्यापारियों लोगों ने बहुत मेहनत की, बाकी सुनवाई नहीं हुई उनकी। हाँ, आपने किसी किसी शिकायत कहाँ किया है? यह हमारे जो हमारे भी जो ऊपर जो बड़े बैठे हैं ना वाशी के अंदर। हाँ। उन्होंने दिल्ली तक पहुँचे, दिल्ली तक के पहुँचे। हाँ, दिल्ली तक गए और वहाँ तक मांगनी की, बाकी सुनवाई नहीं हुई सर। सुनवाई नहीं हुई, नहीं हुई। और आप क्या बात कर सकते हैं लोगों से, सरकार से, कि अपना मसला हल होए? बस भाई सरकार से अपनी ये गुजारिश है कि सरकार जो ये जो कस्टम ड्यूटी उन्होंने जो लगाया है और जो 12% जो जीएसटी लगाया है और ये सब फ्रूट में आता है सर, इसको सब हटाना चाहिए। ये सब खाने की चीज है, ये सब फ्रूट में आता है। बराबर। हाँ, तो ये पब्लिक ही हमारी खाती है और ये फल है और ये फल बोले तो बहुत जल्द से जल्द खराब होने वाला चीज है ये, और इन्होंने 12% जीएसटी लगा दिया है। तो हर जो वो है, हर इंसान को मतलब ये टैक्सेस की वजह से ज्यादा दिक्कत हो रही है। आपने MA TV के माध्यम से जो बोला है, आपकी शिकायत गुजारिश हम सरकार तक पहुंचेंगे, आपने जो हमको टाइम दिया की वजह से आपको आप शुक्रिया करते हैं। जी सर, हमसे आपके चैनल से मैंने भिजाया है, आप लोगों में भिजाओ इंशाल्लाह। और ये हमारा जो मांगनी है, ये जो कस्टम ड्यूटी है वो कम कराओ और ये जो जीएसटी है वो हटाओ, ऐसे मांगनी है। हाँ, ये है हमारा बोलना है। और इससे जीएसटी की वजह से 12% लगा है, बहुत दिक्कत हो रही है सर वाकई में। और वैसे नहीं है अभी, मतलब मामला सब खलास हो गया है, हर व्यापारी हमारा तबके का कर्जे में चढ़ रहा है और कुछ नहीं है। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 बनला मृत्यूचा सापळा। 9 मुमुक्षु दीक्षार्थींच्या शोभायात्रेने धुळेकरांचे वेधले लक्ष। प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळे पोलीस कवायत मैदानात जय्यत तयारी सुरू। जिल्ह्यास वाढीव 50 तर MRI यंत्र घेण्यासाठी 22 कोटी रुपये मिळणार, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती। राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, हिंदू जनजागृती समितीची मागणी। आदिवासी टोकरे कोळींना खावटी अनुदान देण्याची प्राध्यापक मोतीलाल सोनवणेंची मागणी। अत्याधुनिक प्रसूती गृहासाठी भरीव निधीची तरतूद, महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत माहिती। जानकी ऍग्रो सर्व्हिसच्या दिनदर्शिकेचे कृषी सभापती संग्राम पाटलांच्या हस्ते प्रकाशन। आणि कोरोना महामारीचं संकट खजूर व्यावसायिकांवर। आणि याचबरोबर माता हिंगलाज TV बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा फक्त माता हिंगलाज TV। जय हिंगलाज।